तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से। आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भूताटकी होती की केवळ एक त्यांचा भास। तो एक भास होता। दिनेश आणि शुभम दोघ जिगरी मित्र, शिक्षण फारसं नसल्याने शहरात मिळेल ती नोकरी करण्यासाठी रूम घेऊन राहत होते। काही दिवस नोकरी शोधण्यात निघून गेले। पेस कंट्रोलच्या कामासाठी गरजू मुलांची आवश्यकता अशी वर्तमानपत्रात बातमी वाचत बसलेला दिनेश शुभमकडे पळतच गेला। ए शुभ्या, जायचं का यांच्याकडं? आता घरी बसून लय वैताग आलाय। हातातली बातमी दाखवत दिनेश अपेक्षेने शुभमकडे बघत होता। जाऊ बाबा, खिशात दमडी नाही राहिली आता, बातमी वाचून शुभम म्हणाला। 12,000 पगार, दोघांमध्ये एक गाडी, त्या गाडीचा पेट्रोल खर्च वेगळा मिळणार होता, असं एकूण काम होतं। दोघं जिगरी खुश झाले, जोमाने काम करू लागले। त्यांना पेस्ट कंट्रोलचं औषध आणि पंप हा घरी घेऊन यायला परवानगी होती। सकाळी फोन यायचा आणि ते थेट त्या पत्त्यावर पोहोचायचे। बघता बघता दोघांना 6-7 महिने झाले काम करून, काही ओळखी झाल्या। मग हे दोघं सुट्टीच्या दिवशी खासगी ऑर्डर घेऊन पेस्ट कंट्रोलची कामं करू लागले। यामधून त्यांना वरचे पैसे भरपूर मिळायचे। असंच एके दिवशी सकाळी त्यांना फोन आला। त्या ग्राहकाला काहीही करून त्याच दिवशी पेस्ट कंट्रोल करायचं होतं, कारण त्याला बाहेरगावी जायचं होतं। तो दुप्पट पैसे द्यायला तयार झाला। अरे शुभ्या, ह्या माणसाकडे गेलो तर आज दांडी होईल, काय करायचं तूच सांग, प्रश्नार्थक तोंड करून दिनेश शुभमकडे बघू लागला। काही नाही होत, जाऊ ह्या माणसाकडं, मी बघतो पुढचं, असं शुभम म्हणाला। दोघेजण त्या पत्त्यावर पोहोचले। तो 3 मजली बंगला होता। तळमजला, पहिला मजला आणि त्यावरती टेरेस होतं, पण ते पूर्णपणे झाकलं होतं व तिथे देखील काही सामान होतं। शुभमने खिशामधून मोबाईल काढला आणि कंपनीमध्ये फोन लावून आमची गाडी पोलिसांनी पकडली आहे, थोडा वेळ जाईल, असे खोटेच कळवले। दोघेजण बंगल्यात शिरले। तिथे एक वयस्कर माणूस होता, सोफ्यावर बसलेला। एकूण तळमजल्यावर जास्त सामान होतं। त्या दोघांना त्या माणसाने पाणी वगैरे दिलं व तुम्ही तुमचं काम करू शकता असं सांगितलं। शुभम आणि दिनेशनी पंप आणि औषधं तयार करायला सुरुवात केली। इतक्या दारातून एक मुलगी पळत पळत घरात आली। बाबा बाबा पोलीस, बाबा पोलीस, बघा केवढी मोठी बंदूक आहे, ओ ओ काका, आम्हाला नका मारू ना, असं जोरजोरात ओरडू लागली। आणि त्या माणसाच्या पाठीमागे जाऊन त्याला घट्ट बिलगून एका डोळ्याने ह्यांच्याकडे बघू लागली। सानू बाळा, हे दादा पोलीस नाहीत, आपल्या घरात झुरळं झाली आहेत ना, त्याचं औषध मारायला आले आहेत ग, नको घाबरू त्यांना, असं म्हणत त्या माणसाने तिची समजूत काढली। एकंदरीत त्या मुलीचे वय 30 पेक्षा जास्त होतं, त्यामुळे ती गतिमंद आहे हे एव्हाना दिनेश आणि शुभमला समजलं होतं। एक काम कर दिन्या, तू टेरेसपासून सुरू कर, मी तोपर्यंत पहिला मजला उरकतो, मग दोघं मिळून तळमजला बघू, तिथे लय सामान आहे, असं शुभमने दिनेशला सांगितलं व दोघे आपापल्या कामाला निघून गेले। पहिल्या मजल्यावर पोहोचताच शुभमने दरवाजा उघडला। त्या खोलीमध्ये जास्त सामान नव्हतं, एक बेड, आतल्या बाजूला किचन होतं, पण ते पूर्णपणे रिकाम आणि गॅलरीच्या दिशेने तोंड केलेला बैठी पाळणा होता। पण शुभमच्या नजरेला एक गोष्ट अशी दिसली जी थोडी वेगळी होती। ती म्हणजे समोरच्या मुख्य भिंतीला एक 6 फूट उंचीचं छायाचित्र होतं। एका विवाहित स्त्रीचं होतं ते। हिरवी साडी, हातभर बांगड्या, गळ्यात विविध प्रकारचे दागिने, कपाळावर गोल कुंकू आणि चेहऱ्यावर स्मित हास्य। ते छायाचित्र हे थोडा वेळ बघितलं तर जिवंतच भासेल असं होतं। शुभम एकटक त्या छायाचित्राकडे बघत होता। थोड्या वेळाने तो फानावर आला आणि आपल्या कामाला सुरुवात केली, पण काम करत असताना त्याचं लक्ष नेहमी त्या छायाचित्राकडे जात होतं। संपूर्ण बेडचं पेस कंट्रोल संपायला आलं होतं। ते चित्र त्याच्या पाठमोऱ्या दिशेला होतं। तो त्याच्या कामात व्यस्त झाला होता, इतकं त्याच्या कानाजवळून थंड हवा गेल्याचं त्याला जाणवलं।
त्याने मागे वळून बघितलं आणि त्याच्या अंगातून प्राण निघून गेल्यासारखं त्याला वाटलं, कारण पूर्णपणे भिंत व्यापलेलं ते चित्र आणि त्या चित्रामधील ती बाई आता गायब झाली होती. भिंतीवर फक्त रिकामी फ्रेम राहिली होती. हे बघून शुभम खूप घाबरला. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते आणि त्याची नजर फिरली. त्याला दिसलं की गॅलरी बंद होती. हवा जास्त नव्हती त्या खोलीत, तरीही समोर असलेला पाळणा जोरजोरात हलत होता. जणू त्याच्यावर कोणतरी बसलं आहे. शुभम बंद दरवाजा उघडण्यासाठी धावणार, इतक्या दरवाजा आपोआप उघडला गेला आणि तिकडून ती मुलगी धावत धावत पाळण्याकडे आई आई ओरडत गेली आणि ती जवळ जाताच पाळणा जागीच थांबला आणि ती बसल्यावर पुन्हा हलू लागला. हे बघून शुभमच्या तोंडून जोराची किंकाळी फुटली व त्याला चक्कर आल्यासारखं झालं. त्याने डोळे उघडले तेव्हा तो तळमजल्याच्या खोलीत होता. दिनेश त्याच्याकडे काळजीने बघत होता. तो माणूस आणि ती मुलगी दोघेही तिथेच होते. ए बाबा, ती बाई कोण आहे? फोटोमधून डायरेक्ट गायब झाली. माझा तर जीवच गेला असता. शुभम थोडा भांडण्याच्या सुरात ओरडला. सांगतो मी, सगळं सांगतो. फक्त तू आधी शांत हो आणि थोडं पाणी पी. काही हावभाव न देता तो माणूस शून्यात बघू लागला. मी सदानंद, ही माझी मुलगी सानू आणि वरती जो फोटो तुला वाटला तो फोटो नाही तर प्रसिद्ध चित्रकाराने रेखाटलेलं चित्र आहे, माझ्या पत्नी मालिनीचं. आमची सानू जन्मापासूनच अशी आहे, त्यामुळे आम्ही तिला खूप जपत आलोय. ही दुनिया किती वाईट असू शकते हे तिला माहीतच नाही. मालिनीचा खूप जीव आमच्या सानूवर. सानूनंतर कोणतं अपत्य तिने होऊ नाही दिलं. कॅन्सर सोबत लढता लढता माझी मालू स्वर्गवासी झाली. पण करणार काय होती, तिचा जीवाचा तुकडा इथं जो राहिला होता मग तिला कसं करमेल तिकडे, असं म्हणत ते थोडे भावनिक झाले. म्हणजे नक्की काय बोलताय तुम्ही? शुभमने त्यांना प्रश्न केला. अरे, मालिनी गेल्यापासून सतत तिचे भास होऊ लागले. सानूच्या अवतीभोवती तर हमखास ती आहेच असं वाटायचं. मला सगळं समजून गेलं म्हणून तिचा पाळणा आणि बेड वरच्या मजल्यावर ठेवून दिला आणि तिच्या स्वयंपाकघरासोबत काही छेडछाड नाही केली. सगळं वर जशाच्या तसं आहे. ती सानूच्या काळजीपोटी इथेच थांबली आहे आणि मला पण ती इथेच हवी आहे. तुम्ही जेवढं काम केलं त्यासाठी धन्यवाद. हे घ्या तुमचे ठरलेले पैसे, आपण येऊ शकता. हे ऐकून दोघांनी वेळ न दवडता पैसे घेतले आणि तिथून निघून आले. मनामध्ये सानूसाठी थोडी माया दाटून आली होती, पण झालेला प्रसंग आठवून ती माया बाहेर न काढता त्यांनी घरचा रस्ता पकडला. नमस्कार, माझं नाव प्रथमेश. मी तुमच्या चॅनलचा सबस्क्रायबर आहे. हा मला स्वतःला आलेला एक अनुभव आहे. या गोष्टीला 10 वर्ष झाली असतील. त्यावेळी मी माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो आणि त्यावर्षी माझ्या कॉलेजची ट्रीप गेली होती. शेवटचं वर्ष असल्याने आम्ही खूप मजा करायची असं ठरवलं. ठरल्याप्रमाणे आमची ट्रीप निघाली. आम्ही डहाणूजवळ एका गावात गेलो होतो. ती फक्त ट्रीप नसून थोडा अभ्यासाचा पण भाग होता. तिथे आमची छान राहायचीही सोय केली होती. एका ठिकाणी मुलांना राहण्यासाठी आणि त्यापासून काही अंतरावर मुलींसाठी वेगळी राहण्याची सोय. मस्त निसर्गरम्य वातावरण, चारही बाजूंना झाडं, छान गारवा होता. आम्ही सगळी मुलं मुली मस्त एन्जॉय करत होतो. तो दिवस खूप छान गेला आणि रात्र झाली. सगळ्यांचं मस्त जेवण वगैरे झालं होतं. गाव असल्याने सगळीकडे खूप शांतता वाटत होती. आम्ही मुलं आमच्या रूममध्ये खूप गप्पा आणि मस्ती करत बसलो होतो. काही मुलं रूम बाहेर बसली होती, ते तिथेच बोलत बसले होते. रात्रीचे आता किमान 1 वाजत आले होते. काही मुलं अजून पण बाहेर टाइमपास करत बसले होते.
तेव्हा तिथे आमच्या मधीलच एका मुलाने काहीतरी पाहिलं. त्याने मुलींच्या रूम मधून एका मुलीला बाहेर येताना पाहिलं. तिला बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री ही मुलगी बाहेर का बरं आली असेल, तीही एकटी. त्यांनी हे सगळं त्यांच्या मित्रांना सांगितलं. आता सगळे बाहेर आले होते आणि त्या मुलीला बघत होते. तिच्या चालण्यामध्ये थोडा फरक वाटत होता, कारण त्या रूममध्ये जाताना सगळे जी पायवाट वापरतात ती न वापरता ही मुलगी सरळ दिशेने चालत आली. ती जरा विचित्र वाटत होती, केस सोडलेले आणि तिची चाल खूप वेगळी वाटत होती. ती आता बाहेर आली आणि ती मुलींसाठी असलेल्या रूमच्या मागच्या बाजूला चालत जात होती. तिथे खूपच जास्त अंधार होता, तरी आमच्यातील काही मुलं तिच्या मागे गेले. तिच्यापासून काही अंतर ठेवून चालत होते. आता ती त्या रूमच्या मागच्या बाजूला पोहोचली होती. ती जागीच थांबली आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडली. हा सगळा प्रकार बघून आमच्यातील काही मित्र सरांना बोलवायला गेले. सर आल्यावर आम्ही सगळेच त्या मुलीजवळ गेलो. ती अजूनही बेशुद्धच होती. आम्ही तिथून त्या मुलीला उठवायचा प्रयत्न केला, पण काही फरक पडला नाही. शेवटी तिला उचलून मुलींच्या रूममध्ये घेऊन जाण्यापलीकडे दुसरा काही मार्गच नव्हता. मग तिला आम्ही उचलायचा प्रयत्न करत होतो, पण त्यावेळी त्या मुलीचं वजन खूप जास्त वाटत होतं. यासाठी दोन जण खूप होती, पण त्यावेळी आम्हाला 5-6 जणांनाही ती खूप जास्त जड वाटत होती. आम्ही जरा घाबरतच तिला कसं बसं मुलींच्या रूममध्ये आणलं. तिला आत नेणार तेवढ्या ती उठून उभी राहिली. आम्ही सगळे खूप घाबरलो. ती अचानक एका माणसाच्या भरगच्चा आवाजात बोलू लागली. मी हिला नाही सोडणार, माझ्या बरोबर घेऊन जाणार. हा सगळा प्रकार बघून सगळे तिथे घाबरले होते. तेवढ्यात त्या जागेचे मालक आणि त्यांची बायको तिथे आले. त्यांनी तो सगळा प्रकार बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं हा प्रकार काही साधा सुद्धा नव्हता. त्यांनी काही मुलांच्या मदतीने त्या मुलीला आत नेलं. त्यांनी तिला एका जागी बसवलं आणि विचारलं, काय हवं आहे तुला? तू या मुलीच्या का मागे लागला आहेस? या मुलीने माझी वस्तू चोरली आहे, मी नाही सोडणार हिला, घेऊन जाणार. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं या मुलीने काहीतरी वस्तू कुठून तरी उचलून आणली आहे. तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या मुलीच्या हाताकडे गेलं. तिच्या हातात एक जुनी अंगठी होती. ती त्यांना थोडी वेगळी वाटत होती. त्यांनी लगेच ती अंगठी तिच्या हातातून काढून लांब फेकून दिली आणि तिच्या अंगावरून काहीतरी उतरवून काढलं. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. काही वेळाने ती शुद्धीत आली, तेव्हा तिच्यासोबत काय झालं हे तिला काहीच आठवत नव्हतं. आता रात्रीचे 3 वाजत आले होते. सगळे झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी तिला विचारलं तेव्हा तिने असं सांगितलं, तेव्हा तिला ती अंगठी एका विहिरीजवळ सापडली होती. तिने ती उचलली आणि हा सगळा प्रकार घडला. तेव्हा समजलं कुठल्याही अनोळखी जागेवरून अशा वस्तू उचलू नये. मला कधीच भूत वगैरे या गोष्टींवरती विश्वास नव्हता, पण या घटनेनंतर आता माझाही या सर्व गोष्टींवर विश्वास बसू लागला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.